नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी अखेर मराठा समाजाला आरक्षण मिळणार मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी राज्य सरकारच्या वेगवान हालचाली मनोज जरंगे पाटलांच्या आंदोलनाला मोठं यश सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दरम्यान गेल्या एक महिन्यापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा हा संपूर्ण राज्यभरामध्ये चर्चेत आहे एवढंच नाही तर मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी समाजाकडून सरकारनं एक महिन्याचा कालावधी घेतला आहे आणि हाच एक महिन्याचा कालावधी जवळ येत असताना आता राज्य सरकारनं या संदर्भात वेगवान हालचाली सुरू केल्या असून राज्य सरकारकडून आता मराठा समाजाच्या मागणीप्रमाणे मराठा समाजाला कुणभी जात प्रमाणपत्र देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत आणि या संदर्भात आता राज्य सरकारने स्थापन केलेली मराठा आरक्षण समिती मराठवाडा दौऱ्यावरती जाणार आहेत दरम्यान कुणबी मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्यासाठी समितीने हालचाली सुरू केल्या आहेत दरम्यान या समितीच्या अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे त्यांच्या समिती सदस्यांसह अकरा ऑक्टोंबर तेवीस ऑक्टोंबर या कालावधीत मराठवाड्याच्या दौऱ्यावरती आहेत या दौऱ्या दरम्यान ही समिती मराठवाड्यातील नागरिकांकडे उपलब्ध कागदपत्रे तपासण्याचं काम करणार आहे त्यामुळे मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या निजमकाली नोंदी आणि वंशावळ निजामकालीन पुरावे सादर करावेत अशी विनंती देखील या कमिटीने केली आहे एवढंच नाही तर शैक्षणिक पुरावे महसुली पुरावे निजाम काळात झालेले करार निजामकालीन संस्थानाने दिलेल्या सनदी जातीय इत्यादी प्रकारचे कागदपत्र समितीला उपलब्ध करून द्यावे असं आवाहन देखील या समितीनं संपूर्ण मराठवाड्यातील समाजाला केलं आहे त्यामुळे आता मराठा समाजाला आरक्षण मिळणार असं बोललं जात असून मराठा आंदोलनकर्ते मनोज जरंगे पाटील यांच्या उपोषणाला यश मिळणार असल्याचं बोललं जात आहे परंतु या संदर्भात राज्य सरकार नेमकं काय निर्णय घेते काय निकाल देते आणि खरंच मराठा समाजाला आरक्षण मिळणार का हे आपल्याला चोवीस तारखेनंतरच पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रक्रम पाहता या संदर्भात तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा